जय भीम। कांदिवलीचे एक नगरसेविक आहे, वार्ड क्रमांक 27 सुरेखा पाटील। बाई, तू एक नगरसेविक आहे, तुला नगरसेविका असल्याचं जरा पण भान नाही आहे का? तू सांगते की तू एक शिक्षक आहेस, मुलांना तू हे शिकवतेस, असे संस्कार करणार तू मुलांवर? एका महामानव ज्याने तुला शिक्षणाचा अधिकार दिला, माणसाच्या बरोबर खांद्याला खांदा मिळून नोकरी करण्याचा अधिकार दिला, तुला लीव्स दिले, तुला त्याचं जराही भान नाही आहे? तू आता ज्या पदावर आहेस ते कोणामुळेस? तुझे घरचे राजनीतीमध्ये आहेत म्हणून? नाही, तुला त्या महामानवाने एवढे अधिकार दिलेत म्हणून, आणि तू त्या महामानवाची चेष्टा करतेस, त्यांचा अपमान करते, तेही 6 डिसेंबरच्या दिवशी। तुला जर फोटो एडिट करायचा एवढाच मास असेल ना, तू तुझ्या घरच्यांचे फोटो एडिट कर, तुझ्या वहिनीचा कर, तुझ्या नवऱ्याचा कर, तुझ्या वडिलांचा कर। आहेत ना ते राजनीतीमध्ये, मग कळेल त्यांची इज्जत कशी जाते। आणि माफी मागायचा पण प्रश्न आला ना, तर विचार कर, एकदा तुझ्या घरच्यांचा फोटो एडिट करून टाक फेसबुकला वगैरे, सोशल मीडियावर, जिकडे तुला अपलोड करायचा तिकडे, मग बघ ते तुला माफ करतात का। हां, थोडीही लाज नाही वाटत का तुला? गोपीनाथ मुंडे यांचा तू आदर घेतेस ना असा? अरे लाज वाटायला पाहिजे तुला, एक महिला असून तू अशी वागतेस, त्यात तू नगरसेविका आहेस, फायदा नाही तुझा नगरसेविका असल्याचा। कारण जी बाई स्वतःवरच एवढे शिक्षक असून तिला म्हणजे बोलण्याचं किंवा वागण्याचं भान नाही आहे, ती बाकीच्या मुलांवर काय संस्कार करेल? लाज वाटायला पाहिजे तुला। म्हणजे तू हे कृत्य केलेस ना फोटो एडिटिंग करून व्हायरल करण्याचा फेसबुकद्वारा, निषेध नोंदवण्याच्या लायकीचा आहे, समजला?